मराठा आरक्षणासाठी गेल्या 14 दिवसांपासून राजश्री उमरे या तरुणीचं छत्रपती संभाजीनगर इथे उपोषण सुरू होतं. सरकारच्या शिष्टमंडळानं राजश्री उमरेची भेट घेतल्यानंतर त्यांनी पाणीपीत उपोषण सोडलंय. दीपक केसरकर, अब्दुल सत्तारांनी राजश्री यांची भेट घेत गॅझेटियरबद्दल सरकार सकारात्मक आहे, मुख्यमंत्री याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत, मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं. आणि आता जरी आंदोलन स्थगित करण्यात आलं असलं तरी 2 आठवड्यात निर्णय न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. त्यांनी मला असं सांगितलं की सकाळी 5 विमानाने जाण्याऐवजी तू दुपारी त्या ठिकाणी जा, कारण मला प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायची. त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली आणि स्वतः त्याच्यावर कागदावर लिहून मला याप्रमाणे निर्णय आपला असल्याचं सांगितलेलं आहे. स्वतः ते अतिशय संवेदनशील आहेत या प्रश्नाच्या संदर्भात आणि आपल्याला माहिती आहे की 10% आरक्षण देत असताना जगातला सगळ्यात मोठा सर्वे हा त्यांनी 21 दिवसांमध्ये करून घेतला. 20 मागण्यांपैकी बऱ्यापैकी ज्या मागण्या होत्या त्याला मान्यता दिलेली आहे असं आता साहेबांकडून तुमच्या समोर तुम्ही सर्वांनी सुद्धा ऐकलेलं आहे. राहिला विषय जो हैदराबाद गॅझेटियर संदर्भातला, ते 2 आठवड्यांमध्ये आदरणीय मनोजदादांशी चर्चा करून व सर्वच गोष्टींचा विचार करून त्याही बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. आम्ही त्यांना वेळ विचारल्याच्यानंतर 2 आठवड्याचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे, त्यामुळे आपणही तो त्यांना दिलेला आहे.